करून पॅनिक होऊ नये. घाबरून जाण्यासारखं या आजारामध्ये वेगळं काहीही नाही आहे. तो एक कोरोना व्हायरसच आहे. आपल्याकडे ऑलरेडी 4 ट्रेड्स होते, हा नवीन ट्रेड्स आहे. एक मिनिट, कंप्लीट करून दे. मी आय टेक द क्वेश्चन्स. हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय, तर हा प्रसार कसा होतो हे माहिती. हे प्रसार तुमच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतो, हवेतून होत नाही. दॅट इज पॉझिटिव्ह थिंग. हवेतून होत नसल्यामुळं हा ड्रॉपलेट्स कुणाच्या टचमध्ये आले आणि तुमच्या चेहऱ्यापर्यंत गेले तर होतं. म्हणून हे ड्रॉपलेट्स अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपला हात वारंवार धुतला पाहिजे. आता हात म्हणजे असा धुवायचा नाही आहे. माझी रिक्वेस्ट राहील की सायंटिफिकली हात धुवायचा म्हणजे काय करायचं, तर हा पहिला भाग झाला. दुसरा पाठीमागून आहे, बॅक साईड. तिसरा बोटाच्यामध्ये आहे. चौथा फिंगर टिप्स आहे. आणि पाचवा मनगटापर्यंत आहे. कमीत कमी 40 सेकंद, आय रिपीट, कमीत कमी 40 सेकंद हात धुवायचा असा. म्हणजे हुकून चुकून कुठं टच झालाच असेल, समजा मी तर आहे, इथं पडलेला नाही तर लागला, दॅट इज पॉसिबल. झालाच असेल तो तर त्याच्यात निघून जाईल, दॅट इज वॉट इज एक्सेप्टेड. म्हणून कॉमन पब्लिक प्लेसेस टच होऊचे नाही म्हणून तर ह्या पब्लिक फॅसिलिटी आपण क्लोज करतो आहे. तर 40 सेकंड्स आणि वारंवार करा. दुसरी गोष्ट, हात धुतल्याशिवाय, हे सगळं केल्याशिवाय चेहऱ्याला, तोंडाला, डोळ्याला, म्हणजे नाक तोंडाला लावू नका. हे दुसरी गोष्ट आहे. तिसरा प्रश्न मास्कचा येतो. मास्क वापरायचे का? मास्क वापरण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आय रिपीट इट, आणि मेडिकली सांगतो मी परत. तुम्हाला तुम्ही माझ्याकडे कधी मास्क बघितला नाही आहे, त्याचं कारणच ते आहे. याची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही? समजा तुम्ही मास्क वापरला, असं न करता चेहऱ्यामध्ये तुम्ही अवॉइड करू शकता. मास्क लावलं खालीवर करण्यासाठी तुमचा हात तुम्ही वापरता, आणि त्याच्यामध्ये पासून तुमचा हात टच होऊ शकतो, तो होऊ शकतो. त्याच्यामुळं मास्क वापरला आणि इकडे जर टच झाला तर त्याच्यामुळे स्प्रेड होण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणून मास्क कुणाला गरज आहे? फक्त आणि फक्त पेशंटवरती ट्रीट करणारे डॉक्टर आणि स्टाफ यांनाच मास्कची आवश्यकता आहे. बाकी कुणालाही मास्कची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं कुणी मास्क विकत घेण्याच्या भानगडीत पडू नये, कागदाचा मास्क तयार करण्याच्या भानगडीत पडू नये. आपण शिंकताना आपला हातरुमाल वापरणे. समजा हातरुमाल त्यावेळेस काढणं शक्य नसेल खिशात असेल, तर इथं शिंका, हातावरती शिंकू नका. आता तुम्हाला हे काय, हातावरती शिंकलं तर परत हात टच होण्याची शक्यता आहे. इथं शिंकलं तर हे आपण तोंडाला लावणार नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतो एल्बोमध्ये शिंकायचं, शक्यतो हाताने वापरायचं, आणि तो हातरुमाल दररोज धुवून टाकायचा. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सॅनिटायझर विकत घ्या, सॅनिटरी विकत हे बिलकुल याच्या बंधात पडू नका. सॅनिटायझेशन चांगलं होतं बिलकुल नाही. नॉर्मल सोप, म्हणजे तुम्ही डेटॉल वापरा, कोणतं काय वापरायचं, सोपनी क्लिन्सिंग करणे, वारंवार करणे, आणि चेहऱ्यापर्यंत हात न नेणे ह्याच्यातला सर्वात उत्तम. दुसरी गोष्ट, जो पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याच्या 3 फिटाच्या आत यायचं नाही. तुम्ही मला 3 फिट किंवा 1 मीटर हे का म्हणताय? त्याचं कारण असं आहे की हा जो ड्रॉपलेट्स आहे ते लंगच्या लोअर पार्टमधून येतो. लोअर पार्टनं किती जोरात खूप थुंकलं गेलं तर 3 फुटाच्या पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यातील कारण ते 1 मीटरचं आहे, ते सायंटिफिक आहे. हे कुणाला काही वाटलं म्हणून नाही आहे. ते लोअर पार्टचा रंग असल्यामुळे त्याच्यामुळे खूप जोरात थुंकलं तर 1 मीटर पण जाईल. मग समजा आलाच तर 1 मीटरच्या कुणीही आपला आणणं आपल्याला माहीत नाही. 1 मीटर डिस्टन्स ठेवा. यू आर नॉट लायकली टू गेट कॉन्टॅक्ट. हा दुसरा भाग आहे. त्याच्यामुळं तुमच्या मास्कच्या पाठीमागं लावू नका, तुमच्या सॅनिटायझरच्या पाठीमागं लावू नका. सोशल डिस्टन्स मेंटेन करा. कफ करताना आपण हातरुमालक याच्यावरतीच घ्या आणि ते धुतरा. हे जर केलं तर आपण काळजी घेऊ शकतो. म्हणून आपण पब्लिक प्लेसेस बंद केलेले आहेत. आवश्यकता असेल तर आणि तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका. जे एम्प्लॉई ज्या कंपन्यात आजूबाजूला आहे त्याचं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की होमवरून काम करा, घरापासून काम करा. आवश्यकता असेल तर आणि तरच जा, बाकी आवश्यकतांची गरज नाही. आपल्याला काही जर सिम्पटम्स वाटलेच तर आम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आपला 2 किती आहे आमच्या कंट्रोल रूमचा, तो आपण पब्लिश करू शकता. 2 1 मिनिट सांगतो, मी सांगतो, 1 मिनिट सांगतो मी काय हरकत. 2567021 हा इथला आपला कंट्रोल रूम आहे. आमच्यावर विश्वास नसेल, जास्त बघायचा असेल तर स्टेटची कंट्रोल रूम आहे, त्याचा नंबर देतो मी आपल्याला. माझ्या ट्विटरमधून सुद्धा मी तो केलेला आहे. त्याच्यामध्ये 020 पुण्याचा आहे. 2612739 याच्यावरती आहे. याच्यावरती फोन करून आपण विचारू शकता. आमच्याकडे आम्ही किती केसेस आपल्या फोन कॉल आहेत आत्तापर्यंत? 140 कॉस आत्तापर्यंत आमच्या कंट्रोल रूमला आले आहेत जेव्हापासून आम्ही उघडले. आणि त्यांना आम्ही काउन्सिलिंग केलं आहे, सिम्प्टोमॅटिक आहात का, असिम्प्टोमॅटिक आहात का. प्लस जे पॅसेंजर्स आले ते घरी आहेत, त्यांना होम क्वारंटाईन करायला सांगितलं आहे. त्यांना आमचा दिवसातून फोन जात असतो की तुमची काय परिस्थिती बरी आहे, काय काही दुखतं आहे, काय काय असेल तर सांगा, जेणेकरून आता आपल्याला शिफ्ट करता येईल. त्या सिस्टम आपण केलेला आहे. लकीली आपल्यासाठी IGGMC टेस्टिंग फॅसिलिटी आहे. आपल्या जिल्ह्यात येणारे किंवा इतर येणारे ते टेस्ट करतात. त्याचे रिझल्ट आपल्याला कोणताही
कम्युनिटी स्प्रेडिंग झालेलं नाही आणि आपल्याला ते कम्युनिटी स्प्रेडिंग होऊ द्यायचं नाही हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. म्हणूनच एपिडेमिक ॲक्ट इन्वोक करण्या पाठीमागे शासनाचा तो कॉन्शियसली डिसिजन घेतलेला आहे, तो आपणही इथे केलेला आहे. दुसरी गोष्ट ते स्टॅम्पिंगचं डिसिजन झालं ना, काय म्हणून झालं तो सगळे फक्त 10 देशातले का सगळे? हां, स्टॅम्प करणारा होताना की ही विल बी होम क्वारंटाईन पण सो मच देतात त्याच्या पाठीमागचं असेल, म्हणजे एनीबडी कॅन आयडेंटिफाय की ना होम क्वारंटाईन करायचं आहे. हे महाराष्ट्रभर चालू होते त्याच्यामुळे कळलं की ह्या माणसाला ह्या तिकडून होमच्या बाहेर पडायचं नाही, तर ते पण करतो आहे आयडेंटिफिकेशन की त्यांनी. दुसरी गोष्ट, नागरिकांना हे आव्हान आहे की तुमच्या बिल्डिंगमध्ये राहतो म्हणून त्याला अक्सेस द्यायचा नाही काहीतरी विचार बिलकुल करू नका, कारण त्याने काही चूक केलेली नाही, तो कुठेतरी वेळेस कुठेतरी होता, तो पॉझिटिव्ह नसेलही पण तुमच्या सेफ्टीसाठी त्याला ठेवलं आहे, त्याच्यामुळे त्याला काही विक्षिप्तपणाची वागणूक करता येणार नाही. असं जर कुणी करत असेल तर आम्ही अशा नागरिकांविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करू शकतो, त्यांना रेस्ट्रिक्ट करू शकतो, त्यांना जेलमध्ये टाकू शकतो. तर कुणी अशा जे नागरिक पॉझिटिव्ह आहेत त्याच्या जवळ जाऊ नका, त्यांना त्रास देण्याचा कोणाला अधिकार नाही आहे की तुमच्या घरात येऊ नका, आमच्या एरियात येऊ नका, ही प्रकार चालणार नाही. असे काही प्रकार कोणत्या ठिकाणी निदर्शन आहेत त्याप्रमाणे इथं नाही आहे, पण देशामध्ये कुठेतरी झालेले आहेत त्याप्रमाणे ती कारवाई त्याप्रमाणे केलेली आहे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार. ती करण्याची इथं वेळ येऊ नये एवढंच अपेक्षित आहे. नागरिक आपण सगळे सजग आहोत, आपले मुलं आपल्यापर्यंत राहतील, त्यांना कोणत्या चुकीत जाणार नाही या दृष्टीने बघायचं आहे. स्विमिंग पूलला जाऊ नका, जिमला जाऊ नका, आपल्याला जे चालायचे रस्ते होते घराच्या आसपास चाला. गरज पडल्यानंतर उद्या परवा जर असं वाटलं की खूप गार्डनमध्ये गर्दी होती त्यावेळेस मला विचार करता येईल, ते अधिकार आता ॲक्टनुसार मला दिलेले आहेत. आजच्या डेटला तशी गरज नाही, पॅनिकेची गरज नाही आहे. जसे जसे सिच्युएशन डेव्हलप होत जाईल तसे तसे आम्ही योग्य निर्णय घेत जाऊ. नागरिकांकडून अपेक्षित आहे की पॅनिकची तयारी करू नका, दुसऱ्याला भिवू नका, आपण व्यवस्थित राहा तर ऑटोमॅटिकली हा कंट्रोलमध्ये राहील, या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये. येस, आपल्याला काहीतरी विचारायचं होतं.